शिवजन्मा पूर्वीचा महाराष्ट्र। शिवाजी महाराज थोर पुरुष होते। आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता, महाराजावर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तस्वीरीला हार घालता, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता। कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी केली होती त्यांनी? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। त्या काळी सर्वत्र राजेशाहींचा अमल असे। बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न असत। पण त्या काळातही असे राजे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले। उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगराचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत। त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचे नाव गौरवाने घेतले जाते। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता। ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते। या दोघांचे एकमेकांवर हाडवैर होते, त्याच्यात नेहमी लढाया होते, त्यात रयतेचे हाल होत होते। रयत सुखी नव्हती। उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते। रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवारा नव्हता, सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते। देशावर त्यांचे प्रेम नव्हते, प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर। वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत, त्यात रयतेचे खूप हाल होत होते। या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती, सगळीकडे अंदाधुंद माजली होती। शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले। रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले होते। भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले, स्वराज्याच्या कामी त्यांना उपयोग करून घेतला। तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली, जुलमी राजवटींचा पराभव केला। न्यायाने हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले। हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते। स्वराज्यात कोणतेही भेदभाव नव्हता। शिवाजी महाराजांनी स्वराज्य हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही। या धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला। अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळतात, स्मृती मिळते। शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले। त्यांनी केलेल्या कामगिरींचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोगी झाला। संतांची ती कामगिरी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू।